हॅलो फ्रेंड्स, आय एम स्नेहल. आजपासून आपण जनरल सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञान या घटकावर सराव प्रश्नसंच म्हणजेच क्विज सिरीज स्टार्ट करत आहोत. आपली AMVI RTO 2020 प्री एक्झाम 15 मार्च 2020 आहे आणि आपल्याकडे फारच कमी वेळ आहे. त्यासाठीच तुमची तयारी पूर्ण व्हावी यासाठी प्रयाग एज्युटेकने आता ही जनरल सायन्स सिरीज चालू केली आहे. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रश्नांना स्टार्ट करू. आपला आजचा पहिला प्रश्न, वेन वॉज द फर्स्ट हार्ट ट्रान्सप्लांटेशन परफॉर्म इन इंडिया? ऑप्शन आहेत ए 3rd ऑगस्ट 1967, बी 3rd ऑगस्ट 1994, सी 3rd डिसेंबर 1967, डी 3rd डिसेंबर 1994. आणि याचे बरोबर आन्सर आहे ऑप्शन बी 3rd ऑगस्ट 1994. 3rd ऑगस्ट 1994 रोजी KK वेणुगोपाल यांनी भारतात पहिल्यांदाच यशस्वीरित्या हार्ट ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच हृदय प्रत्यारोपण पार पाडले आणि जगातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांटेशन हे 3rd डिसेंबर 1967 रोजी डॉक्टर क्रिस्टन बर्नान यांनी साऊथ आफ्रिका येथे पार पाडले होते. परंतु आपल्या प्रश्नामध्ये भारतातील विचारले आहे, त्यामुळे आपले बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. सेकंड क्वेश्चन, द ब्लड प्रेशर मेजर्ड ऑफ द ह्युमन बॉडी इज डिपेंड अपॉन द प्रेशर ऑफ? ऑप्शन आहेत ए वेन्स, बी आर्टरीज, सी कॅपिलरीज, डी नन ऑफ द अबोव. आणि याचे बरोबर आन्सर आहे ऑप्शन बी आर्टरीज. आपल्या शरीराचा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर हे आर्टरीज म्हणजे रक्तवाहिन्यांच्या प्रेशरवरती डिपेंड. थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर द डिफेक्ट ऑफ द रेटिना? ऑप्शन आहेत ए मायोपिया, बी हायपरमेट्रोपिया, सी प्रिसबायोपिया, डी ऑल ऑफ द अबोव. आणि याचे बरोबर आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. जेव्हा एखाद्या वस्तूची इमेज एक्झॅक्टली रेटिनावरती पडते तेव्हा आपल्याला ती वस्तू स्पष्ट दिसते. मायोपिया म्हणजेच लघु दृष्टिकोन यामध्ये ह्युमन आयबॉलचा आकार वाढल्याने वस्तूची इमेज ही रेटिनाच्या आधी फॉर्म होते, त्यामुळे आपल्याला लांबच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. तर हायपरमेट्रोपिया म्हणजेच दूरदृष्टिता यामध्ये ह्युमन आयबॉलचा आकार कमी झाल्याने इमेज ही रेटिनाच्या मागे फॉर्म होते, त्यामुळे जवळच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. आणि प्रिसबायोपिया म्हणजेच वृद्धपणामुळे येणारे दृष्टिमांग यात जवळच्या आणि लांबच्या दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे वरील सर्व डिफेक्ट हे रेटिनाचेच आहेत. सो द ऑप्शन डी इज द राईट आन्सर. फोर्थ क्वेश्चन, ह्युमन आय कवर्स -- 10° अँगल व्हाईल सीइंग? ऑप्शन आहेत ए 180°, बी 145°, सी 150°, डी 90°. आणि याचे बरोबर आन्सर आहे ऑप्शन सी 150°. जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो तेव्हा आपले दोन्ही डोळे हे 150°चा अँगल कव्हर करतात. इट डू नॉट कव्हर द 180° अँगल. सो द राईट आन्सर इज ऑप्शन सी 150°. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ मेनी चेंबर्स ऑफ द हार्ट आर देअर इन रेप्टाइल्स? ऑप्शन आहेत ए 2, बी 3, सी 4, डी 13. याचे बरोबर आन्सर आहे ऑप्शन बी 3 चेंबर्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी आणि एम्फीबायस म्हणजेच उभयचर प्राणी यांच्या हृदयाला 3 चेंबर्स असतात. तर फिश म्हणजे माशाच्या हार्टला 2 चेंबर्स असतात आणि झुरळाच्या हार्टला एकूण 13 चेंबर्स असतात. सो द राईट आन्सर इज ऑप्शन बी. सिक्स्थ क्वेश्चन, हु वॉज द इन्व्हेंटर ऑफ द बॅक्टेरिया? ऑप्शन आहेत ए लिव्हेनहॉक, बी रॉबर्ट हुक, सी रॉबर्ट कोच, डी लुईस पास्टर. याचे बरोबर आन्सर आहे ऑप्शन ए लिव्हेनहॉक. अँटोनी व्हॅन लिव्हेनहॉक याने 1676 मध्ये पहिल्यांदा बॅक्टेरिया ऑब्झर्व केले होते. सो द राईट आन्सर इज ऑप्शन ए लिव्हेनहॉक. सेवन क्वेश्चन,
Which part of the animal cell is called as a powerhouse? Option A, cell wall, B, nucleus, C, mitochondria, D, entire cell. And the correct answer is option C, mitochondria. 8th question. What is the near point distance for the human eye? Option A, 25 cm, B, 30 cm, C, 35 cm, D, 15 cm. आणि याचे बरोबर आंसर आहे ऑप्शन ए 25 सेंटीमीटर. नियर पॉइंट डिस्टन्स म्हणजेच डिस्टन्स ॲट विच द ह्युमन आय कॅन सी द ऑब्जेक्ट विदाऊट एनी स्ट्रेस ऑन द आय. म्हणूनच 25 सेंटीमीटर अंतरावर वस्तू आपण डोळ्यांवरती अजिबात ताण न आणता बघू शकतो. सो द ऑप्शन ए 25 सेंटीमीटर इज द राईट आन्सर. 9th क्वेश्चन. Which microorganism causes hepatitis B? Option A, virus, B, protozoa, C, bacteria, D, none of the above. आणि याचे बरोबर आंसर आहे ऑप्शन ए व्हायरस. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, हु प्रपोज्ड द थेअरी ऑफ द इव्होल्युशन? आणि ऑप्शन आहेत ए स्पेन्सर, B, Darwin, C, Wallens, D, none of the above. आणि याचे बरोबर आन्सर आहे ऑप्शन बी डार्विन. चार्ल्स डार्विन याने 1859 मध्ये थेअरी ऑफ द इव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आणि त्यांनाच फादर ऑफ द इव्होल्युशन असे म्हणतात. सो द राईट आन्सर इज ऑप्शन बी चार्ल्स डार्विन. सो फ्रेंड्स, हे होते आपले आजचे 10 महत्त्वाचे एमसीक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही जनरल सायन्सची सिरीज कंटिन्यू पाहिजे आहे का हे सुद्धा कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या सर्व लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला आमच्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.